गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. पूर पाहत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन कायगावचे सरपंच मीनाक्षी गायकवाड यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी नगर आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील धरणांमधून गोदावरी नदीत 2,56,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. यामुळे गुरुवारी सकाळी नाशिककडून येणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र पुरामुळे दुथडी भरून वाहत होते. प्रवरा आणि गोदावरी या दोन्ही नद्यांचा अनोखा संगम बघण्यासाठी अनेकांनी पुलावर गर्दी केली होती. प्रशासनाकडून पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र वरील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी काठच्या नेवरगाव, कानटगाव, बगडी, चामगाव, दुभई, जामगाव, जुने कायगाव या गावातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या शेतातील पिके पाण्याखाली आली असून मोठ्या प्रमाणात शेतामधील कसदार माती वाहून गेली आहे. यामुळे मराठवाड्यातील गोदावरी काठच्या शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला कायगावच्या सरपंच मीनाक्षी गायकवाड यांनी AI न्यूजच्या माध्यमातून दिलाय. 2 दिवसापूर्वी आपल्याकडे म्हणजे मुसळधार पाऊस झालेला आहे नगर आणि नाशिक इथे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी म्हणजे माझ्याकडून आवाहन आहे की सर्वांनी सतर्कता बाळगावी, सर्वांनी नदीवर वगैरे कुणीही जाऊ नये, पुलावरही कुणी जाऊ नये, याची मी सर्व जनतेंना आवाहन करते आणि सर्वांनी जागृत राहावं असं मी सर्वांना सांगते. तर या ज्याचं काही नुकसान जे काही नुकसान झालं असेल त्याबद्दल मी म्हणजे ग्रामपंचायतीकडून सर्वांचा पंचनामा करण्यात येईल व जी काही त्यांची हानी झाली असेल ती भरून देण्याचं मी माझ्याकडून जो प्रयत्न होईल तो मी करेन. मी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांना सांगतो. सन 2006 या वर्षी गोदावरी नदी भरभरून वाहिली होती, मात्र त्यानंतर पावसाचे प्रमाण अधिकच कमी झाल्याने या नदीला जेमतेम पाणी होते. यंदा पर्जन्यवृष्टीचं प्रमाण सुरुवातीपासूनच अधिक चांगलं असल्याने नगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीला मोठा पूर आला होता. या पुरामुळे येथील नदीच्या पात्रात मध्यभागी असलेले मुक्तेश्वर आणि गौतमेश्वर हे दोन्ही मंदिर पूर्ण पाण्यात वेढले गेले होते. यामुळे कायगावचा गोदावरी काठचा संपूर्ण परिसर पाण्याने व्यापला गेला होता. या ठिकाणी खूप भयानक परिस्थिती झालेली आहे. या ठिकाणी ज्या लोकांनी जायकवाडीचे क्षेत्र जे काढलेले आहे त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं पीक आलं होतं, परंतु पाणी इतकं भयानक आलं की ते सगळं त्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या पिकाचं. तर या ठिकाणचे जेवढ्या परिसरामधले जेवढे मंदिर आहेत तर त्या मंदिरामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे आणि अशी परिस्थिती 2006 पूर्वी झालेली होती. त्याच्यानंतर आता 2016 अशी पुराची परिस्थिती झाल्यामुळं भयानक लोकाला आणि या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी सर्वांना वरूनच आदेश आल्यामुळं इथल्या लोकांना सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. सदर या पाण्यामुळे गोदावरीला आलेल्या महापुराने पंचकृषीमध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे. आसपासचे शेतकरी, शेतीमध्ये राहणारे, नदीच्या कडेला असणारे लोक यांचं फार आर्थिक फटका बसलेला असल्याने आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवरा संगम हे दुसरी काशी क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. इथे पर्यटन स्थळ ही फार मोठं आहे. सिद्धेश्वर मंदिर आपण इकडं बघतोय, घटेश्वर मंदिर आहे, पलीकडं मुक्तेश्वर, रामेश्वर आणि या श्रावण महिना चालू असताना या ठिकाणी खूप भाविकांची गर्दी असते. या पाण्यामुळं थोडीशी भाविकांची गैरसोय होते आहे आणि अजूनही प्रवरेचं पाणी येणार असल्यानं याही मंदिराला अजून पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे आणि सिद्धेश्वर मंदिरालाही याचा वेढा पूर्णपणे पडलेला आहे. येही इथं गौतमेश्वराचं मंदिरही पूर्ण पाण्यात गेलेलं आहे आणि आसपास पंचकृषीतील इकडे शेतकरी यांची बरीचशी पिकं पाण्याखाली आजही आहेत आणि गेलेली आहेत आणि अजूनही जाण्याची दाट शक्यता आहे. हे जे नाशिकहून महापूर जे पाणी आलेलं आहे महापुराचं, त्याच्यामुळं आमच्या प्रवरा संगम गावातील हे जे गौतमेश्वर मंदिर मागच्या बाजूला दिसतं ते पाण्यात गेलेलं आहे. नंतर पलीकडून कायगाव टोका त्या मुक्तेश्वर हे सुद्धा पाण्यात गेलेलं आहे आणि आता हे समोर दुसरं एक मंदिर आहे घोटेश्वर प्रवरा संगम आदित ते सुद्धा पाण्यात जाण्याची शक्यता आहे. तरी महापुराचा फटका बऱ्याच गावाला बसलेला आहे. त्याचबरोबर सिद्धेश्वर आणि रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी दूरवरून दर्शन घेत गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.